बघा आज आपला टॉपिक आहे डिस्कशनचा सिलॉलिझम आणि तो फार महत्वाचा टॉपिक आहे रिजनिंगचा की आपण बघतो सर्व्याच परीक्षांमध्ये सिलॉलिझमच्या प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात तुम्ही जी पण एक्झामची तयारी आता करतायत एस बी आय क्लर्क त्या परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी सिलॉलिझमचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातील बँकिंगच्या सर्वच परीक्षांमध्ये पाच मार्कासाठी हा टॉपिक आहे राज्यसेवेच्या परीक्षेचा विचार जर तुम्ही केला तर राज्यसेवेला डेफिनेटली एक मार्काचा प्रश्न याच्यावर येतो तर याच्या मागचे कन्सेप्ट काय ते कन्सेप्ट आपण पहिल्यांदा समजून घेऊ ते कन्सेप्ट समजून घेण्यासाठी काही मराठी स्लाईड्सचा मी वापर करेल या ठिकाणी आणि मग नंतर आपण इंग्रजी व्हर्जनवर पण त्याच्या टी त्या ह्याच्यामध्ये जाणार आहे तर चला तर मग आता आपण टॉपिक समजून घेऊ त्याचं नाव आहे तर्क आणि अनुमान ज्याला मराठीमध्ये आपण तर्क आणि अनुमान म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं सिलॉलिझम आता सिलॉलिझम हा ला तसं बघितलं तर लॅटिन वर्ड आहे त्याचा अर्थ काय होतो लॉजिकल डिडक्शन लॅटिन ग्रीक वर्ड आहे त्याला म्हणतात लॉजिकल डिडक्शन आणि त्या लॉजिकल डिडक्शनलाच आपण म्हणतोय तर्क आणि अनुमान ठीक आहे तर या टॉपिकमध्ये आपल्याला करायचं काय आहे ते आपण स्लोली ग्रॅज्युअली समजून घेऊ आणि मग नंतर आपल्याला मला पूर्ण खात्री आहे आप दे, की आपल्याला नक्की जे क्वेश्चन्स आपल्याला जमतील प्रोव्हाइडे तुम्ही हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे आणि अनुमान याला टॉपिकचं नाव द्या तुम्ही इंग्लिशमध्ये सिनॉलिझम बँकिंग एक्झामची तयारी करत असाल तर बँकिंग एक्झामला पाच क्वेश्चन पाच मार्कासाठी एम पी एस सी राज्यसेवेची तयारी करत असाल तर एक क्वेश्चन अडीच मार्कासाठी एक क्वेश्चन अडीच मार्कासाठी आणि पी एस आय एस टी आय राज्य पी एस आय एस टी आय असिस्टंटची तयारी करत असाल तर एक क्वेश्चन एका मार्कासाठी विचारला जातो आणि तो कधी कधी मेन्समध्ये देखील विचारला जातो आणि याच्या खालची जर ग्रुप सी ग्रुप डीच्या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर त्याच्यात पण पाच क्वेश्चन विचारले जातात सो ऑल अँड ऑल यू कॅन कन्सिडर दिस टॉपिक इम्पॉर्टंट फॉर द ऑल द टाइप्स ऑफ एक्झाम सर्व परीक्षांसाठी हा महत्वाचा आहे ओके नाव याच्यामध्ये बघा जे विधानांचे प्रकार येतात त्या विधानांवर आपण डिस्कस करणार आहे पहिलं विधान असतं विश्वव्यापी सकारात्मक विधान त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह स्टेटमेंट अफॉर्मेटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह स्टेटमेंट सकारात्मक पॉझिटिव्ह आणि ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघा अशा स्वरूपाचं असतं सर्व ए बी आहेत किंवा आपण त्याला म्हणतो ऑल एज आर बी ऑल एज आर बी तर आपण या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जो ॲप्रोच आपण डिस्कस करणार आहे तो ॲप्रोच आहे वेन डायग्रॅम ॲप्रोच म्हणजे हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आहेत त्याच्यातली वेन डायग्रॅम काढून आपण निष्कर्ष काढणं वेन वरून कन्क्ल्युजन काढणं ही मेथड सर्वात लेस टाईम कन्झ्युमिंग आहे लेस टाईम कन्झ्युमिंग आणि दुसरी दिस इज अ मोस्ट ॲक्युरेट मेथड दिस इज अ मोस्ट अॅक्युरेट मेथड सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये थोडासा त्रास होतो या पद्धतीमध्ये विचार करायला पण जसं जसं तुम्ही याच्यामध्ये विचार करत राहतात तसं तसं तुम्हाला याच्यामध्ये परफेक्शन येत राहतं आता बघा सर्व ए बी आहेत असं ज्या वेळेस विधान आलं असेल त्यावेळेस नेहमी सर्व नंतर जी संज्ञा येते जी टर्म येते ती पूर्णपणे इन्स्क्राईब होऊन जाईल बाहेरच्या टर्ममध्ये म्हणजे ऑल एज बी याचा अर्थ काय च पूर्ण सर्कल हे बी मध्ये पूर्णपणे इन्स्क्राइब होऊन जाईल सो इफ आय कम अक्रॉस दिस काइंड ऑफ स्टेटमेंट ऑल टेबल्स ऑल टेबल्स आर चेअर्स तर याची डायग्राम मी कशी काढणार आहे बघा एक वर्तुळ मी टेबलचा काढेल मध्ये ऑल नंतर टेबल आलाय म्हणून आणि या टेबलचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये चेअर्सच्या वर्तुळामध्ये समजा दुसरं एखादं विधान घेतलं मी ऑल गर्ल्स ऑल गर्ल्स आर ऍक्टर्स ऑल गर्ल्स आर ऍक्टर्स ओके सो what आय विल डू आय विल टेक गर्ल्स सर्कल इन अ मिडल अँड आय विल हॅव a actor सर्कल विच इज टोटली inscribing this गर्ल्स सर्कल म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्या विधानांचा प्रकार अशा प्रकारे असेल सर्व ए बी आहेत असा असेल किंवा ऑल एज आर बी ए आणि बी च्या जागी कुठलं तरी एक विधान कुठले तरी एक संज्ञा असेल त्यावेळेस अशी आकृती काढायची पण ही आकृतीची एकच एकच शक्यता आहे का नाही किंवा और दुसरी शक्यता एक असते बघा ऑल एज अ बी याचा अर्थ बघा हे एचं वर्तुळ काढलं आणि याला बरोबर ओव्हरलॅप करणार मी बीचं वर्तुळ काढलं ओके सो पहिल्यांदा मी हे एचं वर्तुळ काढलं इथं बघा एचं वर्तुळ काढलं मी आणि याला ओव्हरलॅप करणारं बीचं वर्तुळ काढलं कॅन यू सी द ओव्हरलॅपिंग सर्कल्स इफ यू कॅन सी द ओव्हरलॅपिंग सर्कल्स ए यस इन अ चॅट बॉक्स से यस इन अ चॅट बॉक्स सो so, ही एक पॉसिबिलिटी है दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटी दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटी या दुसर सिचुएशन मध्य ए बी सर्कल सारखे सारके हियर ए इज इक्वल टू बी सेकंड पॉसिबिलिटी केवे दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटी दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटी दिस विल बी ऑलवेज ट्रू दिस इज ऑलवेज ट्रू बट दिस इज वन ऑफ दी पॉसिबिलिटी दिस इज वन ऑफ दी पॉसिबिलिटी आणि ही पॉसिबिलिटी केव्हा विचारात घ्यायची आहे आय विल टेल यू दॅट ही पॉसिबिलिटी तुम्ही केव्हा विचारात घ्यायची आहे त्याच्या बाबतीत पण मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगेल लक्षात घ्या पण हे विधानाचा प्रकार लिहा फर्स्ट विधानाचा विश्वव्यापी सकारात्मक विधान युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आणि ह्या दोन आकृत्या त्याच्यामध्ये काढा चला आता बघा याच्यामधून सर्व समजा असं जर विधान जर आलं तुम्हाला सर्व ए बी आहेत हे असं विधान आहे समजा विधान दिलेलं आहे हे विधान आणि समजा तुम्हाला याच्यावरून किंवा याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्टेटमेंट स्टेटमेंट आणि याच्यावरून आपल्याला काही कन्क्लुजन आहे आता मला सांगा या पहिल्या आकृतीकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय की बी चा एवढा मोठा वर्तुळ होता त्याच्यातला काहीसा भाग ने व्यापलेला आहे सो फ्रॉम दिस यू कॅन डेफिनेटली ट्रू कन्क्ल्युजन कुठलं असेल बघा डेफिनेटली ट्रू कन्क्लुजन पूर्ण सत्य कन्क्ल्युजन कुठलं असेल सम बीज आर ए सम बीज आर ए कारण चा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काहीसा भाग कोणी कव्हर केलाय ने कव्हर केलाय म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणतो काही बी ए आहेत आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा शक्यता होईल बघा की सर इथं सर्व बी ए आहेत असं पण म्हणता येईल सर्व बी ए आहेत डायग्राम, डायग्राम बी ए आहेत पण ही जी डायग्रॅम दुसरी डायग्रॅम मी तुम्हाला सांगितली होती ही डायग्रॅम कशासाठीची होती कोण सांगता आताच लिहिलं होतं इथं एक शब्द लिहिला होता मी तुम्हाला इथं ही कशासाठी होती ही सर्व बी ए आहेत हे कन्क्ल्युजन या अजित व्हेरी गुड ही एक काय असेल पॉसिबिलिटी असेल ही एक काय असेल पॉसिबिलिटी असेल हे नेहमी सत्य होणार नाही डेफिनेटली ट्रू कन्क्ल्युजन हे होईल ही सर्व बी ए आहेत ऑल बीज आर ए बीज आर ए दिस इज द पॉसिबिलिटी दिस इज द पॉसिबिलिटी यस आणि हे खूप महत्वाचं आहे हे खूप महत्वाचं ही एक शक्यता आहे ही एक शक्यता आहे पण त्याच्यातलं हे पूर्ण नेहमी सत्य राहील ओके okay. म्हणून लक्षात घ्या मी जर असं विधान दिलं तर सर्व टेबल सर्व टेबल खुर्च्या आहेत ओके okay. तर याच पूर्ण सत्य कनक्ल्युजन या विधानाचं सत्य निष्कर्ष काय निघणार आहे काही खुडच्या काही खुर्च्या टेबल आहेत हे विधान सत्य होईल सर्व खुर्च्या टेबल असतील ही एक पॉसिबिलिटी होईल दॅट इज अ पॉसिबिलिटी ओके ही पॉसिबिलिटी होईल जे विधानात आहे ते निष्कर्षात जसं तसं येणार आहे अजित जे गोष्ट विधानामध्ये दिली आहे ती जर निष्कर्षामध्ये आली ना तर ती सत्य होणारच आहे निष्कर्षामध्ये सर्व टेबल कुठचे आले तर ते सत्य होईलच दॅट इट म्हणजे त्याला काही थोडंच नाही विधान जर निष्कर्ष विधानाची भाषा जशीच तशी बोलत असेल तर ते सत्यच असणार आहे दुसरा विधानाचा प्रकार आहे विशिष्ट सकारात्मक विधान पर्टिक्युलर काही एक पर्टिक्युलर ग्रुप आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह स्टेटमेंट अँड पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह स्टेटमेंट अशा स्वरूपाचं असतं काही ए बी आहेत सम एज आर बी सम एज आर बी लक्षात घ्या सम एज आर बी मग आपण जर याची जर डायग्राम काढली बघा हा ए तुमचा आणि ह्या ला ओव्हरलॅप करणारा हा बी आहे म्हणजे दिस एरिया विच इज कॉमन टू द एन बी रिप्रेझेंट सम एज आर बी दिस रिप्रेझेंट सम एज आर बी ट्राय टू अंडरस्टँड दिस ओके ठीक आहे आता बघा इथून जर असं म्हणतोय काही ए जर बी आहेत तर इथं निश्चित निघणारा निष्कर्ष काय असेल कोण सांगतं निश्चित निष्कर्ष निश्चित सत्य निष्कर्ष निश्चित सत्य निष्कर्ष डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट काही बी ए आहेत हो बिकॉज बी सम बीज आर ऑल्सो बीज आर ऑल्सो ए म्हणजे इतकं सुटसुटीत तुम्ही ठेवा तुम्ही जे तुम्हाला आकृतीमध्ये दिसते ना बघा बी चा वर्तुळ एशी ओव्हरलॅप झालेला आहे म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल सम बीज आर एस दॅट्स इट ही झाली याची पहिली पॉसिबिलिटी ही पहिली शक्यता जी नेहमी सत्य असते दुसरी शक्यता याची कशी येणार आहे बघा दुसरी शक्यता कशी येईल काही ए बी आहेत तर बीचा एचा एवढा मोठा वर्तुळ आणि त्याच्यामध्ये छोटासा वर्तुळ हा बीचा असेल सो दिस इज द पॉसिबिलिटी दिस इज द पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ दिस सेकंड पॉसिबिलिटी दोज हु से आय इन चेट बॉक्स या विधानाला ते रिप्रेझेंट करतं का सम ए झ बी ए चा एवढा मोठा वर्तुळ आहे आणि त्याच्यातला काहीसा भाग कोणी व्यापलेला आहे बी ने व्यापलेला आहे पण त्या पॉसिबिलिटीचा विचार आपल्याला आता लगेच करायचा नाही आहे the... दॅट इज दो केव्हा करायचा आहे त्याच्या बाबतीत आपण विचार घेऊ डोंट वारी म्हणजे ती पॉसिबिलिटी तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही मनातल्या मनात विचार करायला लागतात नंतर लक्षात घ्या हा आता याच्यातला तिसरा प्रकार बघा सर्वात सोपा विशिष्ट नकारात्मक विधान युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह सॉरी युनिव्हर्सल निगेटिव्ह स्टेटमेंट युनिव्हर्सल निगेटिव्ह स्टेटमेंट कसं एक येतं एकही ए बी नाही, नाही। नो ए इज बी अँड वे आय आएस, वेन आय से नो ए इज बी सो देर इज नो ओव्हर बिटवीन ए अँड बी दुसरी डायग्राम होऊ शकत नाही याला आणि याचा निश्चित निष्कर्ष डेफिनेटली ट्रू निष्कर्ष काय निघेल इफ एकही ए बी नाही याचा अर्थ एकही बी ए नाही वेन वी से नो इज बी इट मिन्स दॅट नो बी इज ए हा नो बी इज ए लक्षात द्या कव्हर ड्रॉ दिस डायग्रॅम आणि याच्यातला शेवटचा जो विधानाचा प्रकार आहे तो लिहून घ्या विधानाचा प्रकार विधान प्रकार चार पर्टिक्युलर निगेटिव्ह स्टेटमेंट पर्टिक्युलर निगेटिव्ह स्टेटमेंट विशिष्ट नकारात्मक विधान विशिष्ट नकारात्मक विधान आता बघा याला कसं म्हणता येईल विशिष्ट नकारात्मक विधान याला कसं लिहिता येईल बघा आपल्याला काही ए बी नाहीत सो काही ए बी नाहीत याची डायग्रॅम तर तशीच निघेल बट द एरिया जो आपण डार्क करू ना तो एरिया डार्क केलेला एरिया वेगळा राहील सो दिस इज द डार्कन एरिया दिस हे जे ए आहेत समजा याला आपण ए वर्तुळ दिलं याला नाव दिलं आपण ए नाव दिलं आपण याला आपण ए नाव दिलं आणि याला नाव दिलं बी सो दीज आर एज विच आर नॉट बी चला हे चौथं विधान करून घ्या या चार विधानांच्या पलीकडे तुम्हाला कोणत्याही विधानाचा या ठिकाणी उल्लेख केलेला नसतो मग परीक्षा कोणती का असे ना तुम्ही एस बी आय क्लर्क द्या राज्यसेवा द्या नेट द्या सेट द्या पी एस आय एस टी आय द्या ग्रुप डीची एक्झाम द्या ग्रुप सीची एक्झाम द्या आय बी पी एसची एक्झाम द्या ह्या चार विधानांच्या पलीकडे कोणतंही विधान नसतं मग त्यांना कॅटेगराईज करताना काय करू आपण युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह स्टेटमेंट युनिव्हर्सल अफॉर्मेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह नंतर पर्टिक्युलर पॉझिटिव्ह पर्टिक्युलर अफर्मेटिव आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह बस हे तीनच स्टेटमेंट झाले डायग्रॅम्स कशा येतील बघा याच्यात ज्या पहिल्या शक्यता आहेत त्यांच्या डायग्राम ऑल एज आर बी नो ए इज बी सम एज आर बी सो दिस इज द सर्कल दिस इज द पार्ट अँड सम एज आर नॉट बी सो दिस इज द पार्ट ओके तर ह्या चार डील करायचं आहे आपल्याला ह्या चार डायग्रॅमशीच डील करायचं आहे इथपर्यंत सोबत असाल तर गॉड इट म्हणा चॅटबॉक्समध्ये बस या डायग्राम्सवरच काम करायचं आहे आपल्याला पुढे बघू त्या डायग्राम्स कशा काढायच्या त्याच्यावरून क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे बाकीच्या शक्यतांचा विचार कसा करायचा वी विल वी विल ट्राय टू लर्न दॅट डोंट वरी ओके आता बघा आपल्याला करायचं काय आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक तीन गोष्टी लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट दो द स्टेटमेंट्स गिव्हन्स इन अ क्वेश्चन आर व्हेरियन्स विथ द प्रॅक्टिकल फॅक्ट्स अँड फिगर्स वी हॅव टू ट्रीट देम अ डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट जरी प्रश्नामध्ये दिलेले विधान वास्तविकतेशी विसंगत असले तरी ते विधान आपल्याला पूर्ण सत्य मानायचे दॅट इज अ फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन कन्क्लुजन्स काढताना जर निगेटिव्ह कन्क्लुजन नसेल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आय एम सेईंग इफ द कन्क्लुजन तुम्ही काढतायत तेव्हा निगेटिव्ह कन्क्लुजन जर नसतील तर एकच पॉसिबिलिटीचा विचार करायचा आहे दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करायचा नाही ऑलवेज थिंक अबाउट ओनली वन पॉसिबिलिटी निगेटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह कन्क्लुजन असेल तर दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करायचाच नाही तिसरी गोष्ट नेता बनायचं नाहीये नेता बनायचं नाही याचा अर्थ काय होतो बघा समजा या ठिकाणी मला एक विधान दिलंय स्टेटमेंट दिले स्टेटमेंट दिले ऑल पीज आर क्यू सम क्यूज आर आर आता बघा याची मला जर वेन डायग्राम काढायची झाली तर मी काय करेल बघा ऑल पी जा सो चे एक वर्तुळ काढलं सो दिस इज अ वर् सर्कल फॉर पी आणि टोटली इन्स्क्राईब केलं गेलं मध्ये म्हणजे मग बघा आपल्याला हे दिसतंय की हे बाहेरचं वर्तुळ जे आहे हे पी आहे सॉरी मधलं वर्तुळ पीचं आहे मधलं पी चे आणि बाहेरचं वर्तुळ क्यू क्यूचं हा आता नेक्स्ट स्टेटमेंट काय दिलाय बघा ऑ सम क्यूज आर आर मग आता मला सांगा संबंध कोणाकोणामध्ये दिलेला आहे क्यू आणि आर मध्येच दिलाय जर संबंध क्यू आणि आर मध्येच दिला असेल तर मी त्याला क्यू आणि आर मध्येच ओव्हरलॅपिंग करण्याचा प्रयत्न करेल मी नेता बनणार नाही नेता बनणार नाही याचा अर्थ काय मी उगच ह्या आरला पीशी ओव्हरलॅप करण्याच्या फंद्यात आता तरी पडणार नाही कदाचित तो पी हा आर पीला ला ऍफ होईल कदाचित होईल तो कदाचित पण ती काय असेल कोण सांगतं टाका मध्ये ती काय असेल दॅट इज वॉट दॅट इज अ पॉसिबिलिटी या अजित दॅट इज अ पॉसिबिलिटी ती पॉसिबिलिटी असेल ती पॉसिबिलिटी असेल कारण तर स्टेटमेंटमध्ये त्यांच्यातला संबंध दिला नाहीये सो दॅट इज अ पॉसिबिलिटी बट दिस इज अ ट्रू डायग्रॅम दिस इज अ ट्रू डायग्रॅम पण कन्क्ल्युजन्स मी दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार कसा करणार आहे बघा समजा ही पहिली पॉसिबिलिटी झाली तर दुसरी ही आकृती कशी होऊ शकते प्रत्येकजण आपल्या आपल्या मनानुसार त्या डायग्राम्स कशा वेगळ्या करू शकतो समजा हा पीचा आहे सर्कल हा क्यूचा आहे आणि आता समजा मी हा सर्कल काढला हा सर्कल मी इथं काढला आरचा सर्कल काढला नाओ दिस इज अ सर्कल ऑफ आर न वॉट वी कॅन से ह दिस इज अ वन ऑफ द पॉसिबिलिटी माय डिअर फ्रेंड्स दिस इज द वन ऑफ दी पॉसिबिलिटी म्हणजे हा तुमचा पी आहे हा तुमचा क्यू आहे आणि हा तुमचा आर आहे आपण स्टेटमेंटलाच फॉलो केलाय पण दिस इज द फर्स्ट केस दिस इज द सेकंड केस अजून तिसरी पण डायग्रॅम तुमची निघू शक निघू शकते तिसरी पण डायग्रॅम तुमची निघू शकते सम क्यूज आर आर सम क्यूज आर आर जर मी तिसरी डायग्रॅम जर अशी काढली तर चालेल का बघावर आणि मला तुम्ही यस असाल तर तुम्ही हो म्हणा हे बघा हा पीचा वर्तुळ हा क्यूचा वर्तुळ आणि हा क्यूचा वर्तुळ आणि हा आरचा वर्तूळ नाव अस सी की ही पण डायग्रॅम त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होईल का समजा हा पी आहे हा पी आहे हा क्यू आहे आणि हा आर आहे चालेल हा चालेल कारण की बघा क्यूचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काहीसा भाग आरने व्याप्त केलेला आहे लक्षात घ्या क्यूचा एवढा मोठा भाग आहे त्याच्यातला काहीसा भाग आरने व्याप्त केला आहे सो दिस इज ऑल्सो द करेक्ट पॉसिबिलिटी दिस इज ऑल्सो विथ द करेक्ट पॉसिबिलिटी दिस इज ऑल्सो विथ द दिस इज ऑल्सो विथ द करेक्ट बघा आपण मगाशी घेतलं ना सम क्यूज आर आर म्हणजे क्यूचा एवढा मोठा वर्तुळ आहे क्यूचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यामधला काही भाग कोणी निवडला काही भाग कोणी व्याप्त केला आहे आर नाही चालेल ना हा चालेल ही पॉसिबिलिटी आहे दिस इज अ पॉसिबिलिटी थर्ड पॉसिबिलिटी काय येईल माहिती आहे का यू विल बी शॉक टू नो दॅट तुम्ही इतक्या आकृत्या काढू शकता याच्यामध्ये हा पी किंवा हा आर म्हणा किंवा हा पी आणि हा बाहेरचा क्यू तरी सुद्धा चालेल किती लोक सहमत आहेत माझ्या चौथ्या आकृतीशी सो आय एम जस्ट गिव्हिंग यू द डिफरंट डिफरंट वेज सो बघा हा द पी नंतर हा आर नंतर हा क्यू सर्व पी काय क्यू आहेत काही क्यू आर आहेत काही क्यू आर आहेत हा कारण क्यूचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काहीसा भाग आर ने व्याप्त केलेला आहे हो दिस इज ऑल्सो द पॉसिबिलिटी दिस इज ऑल्सो द पॉसिबिलिटी पण हा दुसरा तिसरा आणि चौथा ह्या पॉसिबिलिटी आपण प्रत्येक जण बघा अडतीस विद्यार्थी आपल्या बॅच मध्ये तुम्ही तुमच्या विचारानुसार एक वेगवेगळी आकृती तुम्ही काढू शकता पण आपल्याला ही नेतेगिरी दोन तीन आणि चारची नेतेगिरी आपल्याला लगेच करायची नाहीये लक्षात घ्या दोन तीन आणि चार ही नेतेगिरी आपल्याला करायचीच नाही अनलेस अँड अन्टील निगेटिव्ह कन्क्ल्युजन्स जोपर्यंत दिलेले नाही आहेत तोपर्यंत निगेटिव्ह कन्क्ल्युजन्स नाही आहेत तोपर्यंत निगेटिव्ह कन्क्लुजन असतील तरच या गोष्टींचा आपण विचार करू अन्यथा आपण यांचा विचार करणार नाही आपण फक्त हे पहिल्याच आकृतीवर आपले कन्क्ल्युजन्स काढणार आहेत इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर झाला असेल तर चॅटबॉक्समध्ये यस म्हणा गॉट इट म्हणा कम ऑन गॉट इट म्हणा यस तुम्ही ऑलरेडी टाकलेला आहे नेता बनायचा नाही याचा सिंपल अर्थ काय ज्या संज्ञांमध्ये संबंध दिलाय तिथच तिथंच आपण काम करायचं आता बघा याची वेन आकृती तुम्ही प्रत्येकाने काढा आणि झाल्यानंतर डन म्हणा आणि मग ऍक्च्युअल क्वेश्चन्स कडे आपण जाऊ समजा असे स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत मी काही स्टेटमेंट तुम्हाला देतो आणि याची आकृती काढा ज्या दोन दोन टर्म्स मध्ये तुम्हाला संबंध दिलाय तिथंच आकृती काढायची मी जर असं म्हटलं ऑल रोड्स आर ऑल रोड्स आर रिव्हर्स सम रिव्हर्स आर ड्राय ऑल ड्राय आर लेक नो लेक इज वॉटर चलो ते काही पण असू द्या तुमचे टर्म्स काही पण असू द्या त्याच्याशी काही घेणं देणं ठेवूच नका तुम्ही जे दोन पद दिले आहेत त्यांच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे चार आकृत्या निश्चित केल्या आहेत प्रमाणे डायग्राम ड्रॉ करा दैट्स इट कीप इट ऐज सिंपल एज पॉसिबल वेरी गुड कृणाली अजीत So, see all roads. So, I draw this road circle. All roads are rivers. So, this is a river circle. Then, all some rivers are dry. So, this reverse circle will be this is dry. All dry are. लेक सो दि विल बी द लेक सर्कल एंड नो लेक इज वॉटर सो नो लेक इज अशी डायग्राम तुमची आली असेल तर चैट बॉक्स मध्ये यस मना सो so, हा मार रोड आहे हा आहे नंतर हा ड्राई आहे लेक That's it. That's it. वाटर हा लेक साठी आहे आणि हा वॉटर साठी आहे इट इट वॉटर हा वॉटरचा वर्तुळ उचलून मी ही वर्तुळ उचलून मी कुठं पण इथं ओवरल्या बघा लेकच्या ऐवजी लक्ष द्या आता नो वॉटर इज लेक म्हणजे no हा वॉटरचा वर्तुळ मी ह्या हिरव्या रिंगला सोडून मी कुठं कुठं पण अटॅच करू शकतो किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी सहमत असाल तर येस म्हणा हा वॉटरची रिंग मी ह्या ग्रीन रिंगला सोडून मी कुठे पण अटॅच करू शकतो येस दॅट इज अ पॉसिबिलिटी दॅट इज अ पॉसिबिलिटी हा फक्त मी हे स्टेटमेंट फॉल्स होऊ देणार नाही कारण स्टेटमेंटमधले काय म्हटलंय नो लेक इज वॉटर सो दिस वॉटर शुड नॉट बी ओवरलॅप विथ दिस ग्रीन बाउंड्री आय कॅन ओवरलॅप दिस एनिवेअर अँड दॅट ऑल दिस विल बी पॉसिबिलिटीज ऑल दॅट विल बी पॉसिबिलिटीज हा लक्षात घ्या ठीक आहे तर हा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर आपण आता ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी आपण जाऊ तर पहिले दोन तीन प्रश्न आपण सर्वजण सोबत मिळून करू आणि मग नंतर त्या ठिकाणी काही क्वेश्चन मी तुम्हाला करायला देईल आता बघा हा पहिला प्रश्न इथं आलेला आहे तर इथं आपल्याला ठरवायचे कोणते कन्क्ल्युजन्स ट्रू आहेत ओके तर पहिले काम काय आपलं की ह्या स्टेटमेंट वरून काय करणं डायग्राम ड्रॉ करणं

All statements are positive. If all statements are positive, negative conclusions will be never true. It's very important. Javade statement are doga statement positive Astil. तर निगेटिव्ह कन्क्ल्युजन कधीच ट्रू होत नाही सो दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट बिकॉज देर इज अ निगेटिव्ह पार्ट कम सम बुल्स आर डॉग्स येस वाय सम बुल्स आर डॉग्स बिकॉज बुल्सचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काही भाग डॉग्सने कव्हर केला आहे ऑल बुक्स बुल्स आर डॉग्स नॉट एट ऑल ऑल बुल्स आर डॉग्स राहिलं असतं तर बुल्सचा वर्तुळ डॉग मध्ये केला असता ऑल डॉग्स आर बुल्स ऑल डॉग्स आर बुल्स यस दिस इज डेफिनेटली ट्रू सो आपण काय म्हणू शकतो कन्क्लूजन टू अँड फोर आर डेफिनेटली ट्रू आता बघा हा जो आहे ना ऑल बुल्स आर डॉग्स मी याला जर असं म्हटलं असतं ना ऑल बुल्स बीइंग डॉग्स बीइंग डॉग्स इज पॉसिबिलिटी इज पॉसिबिलिटी चाललं असतं का मग हे किती लोक ऍग्री करतात जर मी असं म्हटलं असतं ऑल बुल्स बीइंग डॉग्स इज वन ऑफ द पॉसिबिलिटी इन दॅट केस वी विल से येस दॅट इज द पॉसिबिलिटी कारण तोच म्हणतोय ना पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी म्हणतोय आणि आपण जो पहिली ॲडाग्रॅम काढली होती बघा युनिव्हर्सल स्टेटमेंट स्टेटमेंटसाठी ती त्याला लागू पडेल म्हणजे सर्व बुल्स डॉग असण्याची पॉसिबिलिटी आहे का आहे पॉसिबिलिटी आहे गुड नाव याचा ठरवा मी पहिल्यांदाच बोललोय जर सर्व विधान सकारात्मक असतील सर्व विधाने सकारात्मक असतील सर्व विधान सकारात्मक असल्यास नकारात्मक विधान सत्य होत नाही आणि याच्यातला दुसरा रूल पण तुम्ही लिहून घ्या की जर आपल्याला निगेटिव्ह कन्क्लुजन जर असतील निगेटिव्ह कन्क्ल्युजन्स दिलेले असतील निगेटिव्ह कन्क्लुजन असल्यास दुसऱ्या पॉसिबिलिटीजचा विचार करावा लागतो दुसऱ्या पॉसिबिलिटीजचा विचार करावा लागतो ओके okay. आता बघा इथं सर्वांनी डायग्राम काढली आणि एक असा सिंबॉल तयार होईल बघा सम डॉग्स आर

इथं ऑल हॅसेस आर डॉग्स आहे म्हणून हे सत्य होणार नाही कन्क्लुजन्स कोणते सत्य होतात बघा जे सर्व डायग्राम्समध्ये सत्य आहेत आणि मग इथं पूर्ण हा रूल कामात येईल की इफ पॉझिटिव्ह दोघं स्टेटमेंट पॉझिटिव्ह होते तर निगेटिव्ह कन्क्लुजन फॉलो होत नाही सम डॉग्स आर बुल्स सम डॉग्स आर बुल्स सम डॉग्स आर बुल्स दिसतंय का डॉग्स अँड बुल्सचं वर्तुळ एकमेकाला ओवरलॅप दिसत आहे का नाही दिसत आहे दिस इज नॉट ऑल्सो ट्रू सो हिअर बोथ फॉल्स बोथ फॉल्स नॉट ए एंड बी फॉलोज अहुल नॉट ए एंड बी फॉलोज नॉट ए एंड बी फॉलोज ऑर मीन एक किस होके पर्यत समझ लत्येकाने चैटबॉक्स मे यस मना बिकॉज आता मैं क्वेश्चन करा दुरुआत करते है इतपर्यंत्र जर समझल ज्यांना नाईन्टी ते एटी ते नाईन्टी पर्सेंटच्या दरम्यान समजलं असेल त्यांनी मध्ये आय म्हणा सिक्स्टी टू एटी पर्सेंटच्या दरम्यान समजलं असेल त्यांनी वाय म्हणा ओके आणि बिलो सिक्स्टी पर्सेंट जर म्हटलं ज्यांचं असेल त्यांनी एन म्हणा ओके नाही होणार निगेटिव्ह स्टेटमेंट नाही होणार सम एसेस आर नॉट डॉक शिल्पा ही जी डायग्राम मी काढली आता याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय होतंय ऑल एसेस आर डॉक दिसतोय मला मला असं कन्क्ल्युजन शोधायचं असतं की ज्या सर्व वेंडायग्रॅम्स मी जेवढ्या पण पॉसिबिलिटीज काढेल वेन डायग्रॅमच्या तेवढ्या पॉसिबिलिटीजमध्ये ते ट्रू व्हायला पाहिजे तरच ते कन्क्ल्युजन ट्रू होतं डेफिनेटली ट्रू कन्क्लुजन होण्यासाठी जेवढ्या पण पॉसिबिलिटीज आपण घेऊ त्या पॉसिबिलिटीजमध्ये ते ट्रू व्हायला पाहिजे बट इथं तर आपल्याला काय दिसतं हा पहिल्या आकृतीमध्ये दिसतंय आपल्याला सम ॲसेस आर नॉट डॉग this इज ट्रू हिअर बट सिन्स वी have a निगेटिव्ह कन्क्लुजन आपल्याला दुसरी पॉसिबिलिटीचा विचार करावा लागेल हे लिहिलंय मी बघा निगेटिव्ह कन्क्लुजन असल्यास दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करा मग हो इथं दुसरी पॉसिबिलिटी मी अशी काढली तर इथं मला काय दिसतंय ऑल ॲसेस आर डॉग्स त्यावेळेस हे कन्क्लुजन इथं इथं बॅकिंग भेटत नाहीये त्याला दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये म्हणजे मी कन्क्लुजन कसं शोधणार आहे डेफिनेटली ट्रू ते पहिल्या आकृतीत पण सत्य आहे दुसऱ्या आकृतीत पण सत्य आहे तिसऱ्या आकृतीत पण सत्य आहे तरच ते पूर्ण सत्य आहे आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय सांगण्याचा मुद्दा करतोय ओके okay, चलो नाव दिस इज द ऍक्च्युअल क्वेश्चन नाव मी तुम्हाला काही वेळ देतो आणि इथं पाच ऑप्शन्स पण दिले तुम्ही तुम्ही करा हे डायग्रॅम ड्रॉ करा डायग्रॅम ड्रॉ करा आणि ऑप्शन पण चॉईस करा कम ऑन एव्हरी वन इंग्लिश आणि मराठीमध्ये फारसा काही फरक याच्यामध्ये नसतो सो तुम्ही अंडर एस्टिमेट करूच नका स्वतःला अर्चना ठीक आहे काही हरकत नाही समजेल तुम्हाला बघा आपण हळूहळू याच्यामध्ये जसं प्रोग्रेस करू तसं नक्की तुम्हाला याच्यामध्ये समजेल सम ऍक्टर्स आर सिंगल्स सिंगर्स

सम ऍक्टर्स आर सिंगर्स अँड ऑल सिंगर्स आर डान्सर्स सो दिस इज अ सर्कल फॉर डान्सर्स लेट लेटस गो टू द कन्क्लुजन सम ऍक्टर्स आर डान्सर्स ही अस आहे ना ऍक्टरचा वर्तुळ आणि डान्सरचा वर्तुळ ओव्हरलॅप झाला या ठिकाणी सो दिस फर्स्ट कन्क्लुजन इज डेफिनेटली ट्रू नो सिंगर इज ऍक्टर हाव इट इज पॉसिबल सिंगर अँड ऍक्टरचा काही भाग तर तुमचा ओव्हरलॅपच होणार आहे किंवा हा निगेटिव्ह आहे म्हणून फॉलो होत नाही सो कन्क्ल्युजन वन फॉलोज ओनली सो युअर अँसर इज ऑप्शन वन ऑप्शन वन येस सो देर आर टू स्टेप्स यू हॅव टू डू फर्स्ट स्टेप आपल्याला एक आकृती काढायची आहे आकृती काढताना स्टेटमेंट कन्सिडर करायचे नेता बनायचं नाही आहे आता बघा आपण इथं नेतेगिरी केलंच नाही ह्या सिंगरच्या वर्तुळला डान्सरच्या वर्तुळामध्ये घेता घेता तो डान्सरचा वर्तुळ ऑटोमॅटिक ऍक्टरशी ओव्हरलॅप होऊन गेला जे ऑटोमॅटिक घडते ते घडू द्या हा आपण घडवण्याचा प्रयत्न करू नका गुड पुढचा प्रश्न प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा ऑल हार्मोनियम्स आर अँड ऑल फ्लुट्स कम ऑन एन Okay, all harmoniums are instruments. So, this is the circle for this is a diagram for the first statement, and all instruments are flutes. So, this is the diagram. This is the diagram. Now, sir, the statement check all flutes are instruments. आता ऑल फ्लुट्स आर इन्स्ट्रुमेंट राहिलं असतं तर काय राहिलं असतं बघा फ्लूटचा सर्कल सर्कल मध्ये पूर्णपणे सामावलेला पाहिजे होता पण तसं दिसतंय का नाही दिसत आहे सो पहिला फॉलो करणार नाही ऑल हार्मोनियम आर फ्लुट्स येस हार्मोनियमचा वर्तुळ कशामध्ये दिसतोय पूर्णपणे मध्ये दिसतोय तर टू फॉलो करतोय सो कन्क्लुजन टू फॉलोज ओनली हा ही शक्यता आहे ऑल फ्ल्यूट्स आर इन्स्ट्रुमेंट इज अ पॉसिबिलिटी इज अ पॉसिबिलिटी ते डेफिनेटली ट्रू होणार नाही याचा पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देईल तर क्वेश्चन्स लिहिण्यापेक्षा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये जास्त फोकस करा चला सम अँड्स आर पॅरेट्स अँड ऑल पॅरेट्स आर ॲपल्स कम ऑन एव्हरी वन पाच मार्काचा हा टॉपिक आहे मित्रांनो की जो पाच क्वेश्चन्स तुम्ही तीन मिनिटांमध्ये सॉल्व करू शकता क्लर्कला सम क्लर्क आर पॅरेट्स सो सम अँड्स आर पॅरेट्स सो दिस इज अ पॅरेट सर्कल अँड ऑल पॅरेट्स आर ऍपल्स सो दिस पॅरेट सर्कल विल बी टोटली इन्स्क्राईब इन ऍपल सर्कल सो फर्स्ट ऑफ ऑल जस्ट चेक वेदर यू गॉड अ करेक्ट डायग्राम ऑर नॉट ऑल ऍपल्स आर पॅरेट्स ऑल ऍपल्स आर पॅरेट्स नो दिस इज नॉट ट्रू सम अँड वेर यू कॅ आर फाईंडिंग ऑल ऍपल्स आर पॅरेट्स नो मी तुम्हाला नेहमी सांगितलंय बघा असं कधी ऑल पॅरेट्स आर ऍपल म्हणजे ऑल ऍपल्स आर पॅरेट्स असं कन्क्लुजन कधीच निघत नाही रिव्हर्स वे नाहीये याला रिव्हर्स मध्ये फक्त काय निघतो सम कन्क्ल्युजन निघतो सम ॲपल्स आर पॅरेट्स ओके सम ॲपल्स आर पॅरेट्स ओके बट ऑल चालणार नाही सम अँड आर एपल्स यस वी कॅन सी दिस अँड अँड अॅपल्स सर्कल इज ओव्हर टू इच अदर सो अगेन युअर कनक्लुजन टू इज ट्रू आता जर थोडंफार क्लॅरिटी यायला सुरुवात झाली असेल तर से आ इन अ चॅट बॉक्स से आय इन अ चॅट बॉक्स इफ यू आर गेटिंग सम क्लॅरिटी नाव प्लीज से आय इन अ चॅट बॉक्स गुड लेटस टेक दिस क्वेश्चन ऑन ड्रॉ द डायग्रॅम इंटेंशनली मी पहिल्यांदा तुम्हाला दोन दोनच स्टेटमेंट दिलेले आहेत स्लोली ग्रॅज्युअली आपण जसं पुढे जाऊ तसं त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल पण वाढवलेली असेल आणि काही स्टेटमेंट्स पण समजा वाढवलेले त्या ठिकाणी आपल्याला मिळतील आता डायग्राम ड्रॉ करणं फारसं काही चॅलेंजिंग राहिलं नाही बघा सम मँगोज आर एलो तर हे मँगोज आर एलो अँड सम टिक्सो आर एलो सम टिक्सो नेता बनू नका या टिक टिक्सोला इथंच करा एलोशी ओव्हरलॅप करू नका त्याला नेता बनायचं नाही सम मँगोज आर ग्रीन व्हेरीज ग्रीन व्हेरीज ग्रीन ग्रीन तर हा शब्दच आला नाही आहे स्टेटमेंटमध्ये शब्द आला नाही आहे तर तो शब्द शक्यच नाही तुम्ही तुमचं बाहेरून तुम्हाला काही जे नॉलेज असेल ना 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 क्वेश्चन कशाला रॉंग होईल नो 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 इट्स करेक्ट बट मोस्ट ऑफ द टाइम आपण काय म्हणतो हो सर मँगो तर ग्रीन असतात पण ते काही मँगो ग्रीन बाहेरचं आणायचंच नाही आहे इथं इत स्टेटमेंट मध्य का नहीं मैं हाँ फॉलो करना नहीं टेक्सो इज एलो दसते हैं का इत नहीं दस नहीं है सो so, सत्य होना नहीं सो नीद ऑप्शन फोर इज करेक्ट ऑप्शन फोर इज करेक्ट इधर कस का होमित बोध आर रॉंग बोध आर रॉन्ग नाउ टेक लास्ट वन मग काही क्वेश्चन आपण मराठीमध्ये पण घेऊ सम पेपर्स आर पेन्स अँड ऑल पेंसिल्स आर पेन्स नेता बनायचं नाही हे लक्षात घ्या बघा डायग्रॅम ड्रॉ करता फारसं काही चॅलेंजिंग राहिलं नाही म्हणून मी खूप काही वेळ वाट नाही बघत तुमची सम पेपर्स अँड आल पेन्सिल्स पेन सो पेन्सिल इथंच ओव्हरलॅप करा आणि इथं पेन्सिल लिहावं लागेल फक्त पी पी ठेऊ नका कारण सर्वांचीच सुरुवात पी पी ने झाली आहे हा आता पेन्सिल हा पेपरला ओरल्याप होईल कदाचित पण आपल्याला तो इथं निगेटिव्ह नाही नाहीये विचार करू नका त्याचा सम पेन्स आर पेन्सिल यस डेफिनेटली ट्रू बघा ऑल पेन्सिल्स आर पेन्स तर याचं रिव्हर्स कन्क्ल्युजन काय निघतं सम सम पेन्स आर पेन्सिल यस ट्रू सम पेन्स आर पेपर्स यस हा तर कोणाची भाषा बोलतो बघा वेन सम पेपर्स आर पेन्स इट मेन्स दॅट सम पेन्सा पेपर सो दिस इज ऑल्सो ट्रू दिस इज ऑल्सो ट्रू बोथ फॉलोज युअर ऍन्सर विल बी फाईव्ह युअर ऍन्सर विल बी फाईव्ह येस बोथ फॉलोज बोथ फॉलोस लक्षात घ्या तर अशा प्रकारचा हा खूप इंटरेस्टिंग हे पार्ट आहे जरी तुमचे प्रश्न चुकले असतील तरी आपल्याला याच्यामध्ये काही ना काही समजायला सुरुवात झालेली लक्षात घ्या एकदमच नवीन हा टॉपिक जर तुम्ही पहिल्यांदा करायला घेतला असेल तर त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी येणं फार स्वाभाविक इट्स अ व्हेरी क्वाईट नॉर्म नाव हेच प्रश्न जर आपल्याला बघा मराठीमध्ये विचारले गेले तर मराठीमध्ये दे राज्यसेवेला देखील बघा कसा प्रश्न विचारलेला आहे लेट मी सी ओके okay. हा हा प्रश्न सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा एम पी एस सी सी सॅट दोन हजार एकोणावीस चा विचारला गेलेला प्रश्न आहे चला नेता बनायचं नाही काहीच बनायचं नाही आकृत्या काढायच्या ज्या दोन चौद्यांमध्ये आकृत्या दिल्या तिथे आकृत्या काढायच्या बघा हा विधान आहे आणि निष्कर्ष आहे काय फरक पडत नाही मराठी इंग्रजीचा कम ऑन एव्हरी वन चला टाका उत्तर बघा हा मग परीक्षा कोणती पण असली तर काही फरक पडत नाही पहिली स्टेप आहे बघा सर्व बी सर्व बी एक्स आहे तो बी चा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये एक्स मध्ये सो एक्स इथे आला नंतर सर्व एक्स जी आहेत तर एक्स चा पण वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कोणामध्ये जी मध्ये आता काही जी टी आहेत नेता बनायचं नाही जी आणि टीला ओव्हरलॅप करा इट बस चेक करू आपण काही बी टी आहेत नाही आहेत मग जिथं अ आहे ते उडवा पर्याय क्रमांक दोन चार येणारच नाही गेले काही टी एक्स आहेत टी आणि एक्स नाही आहेत नाही आहेत म्हणजे जिथं ब आहे तो पण उडवा गेला तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एकच येणार ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक एक लिहिला असेल बघा मी दोनच कन्क्ल्युजन चेक केले बघा अप्रोच बघा ॲप्रोच दोनच कन्क्लुजन चेक केले हे कन्क्ल्युजन न चेक करता मी बरोबर उत्तरापर्यंत पोहोचून गेलो आता हे बघा ना सर्व बी जी आहेत बी चा वर्तुळ पूर्णपणे आहे सामावला जी मध्ये आणि काही टी जी आहेत हा तर कशाची भाषा बोलतोय विधानाची भाषा बोलतोय कारण की जर काही जी टी असतील तर काही टी जी असलेच पाहिजे म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक एक आहे सर्वांना समजलं असेल तर मध्ये यस म्हणा मध्ये यस म्हणा आणि प्रत्येक वेळेस स्मार्टली काहीतरी वेगळं शिकण्याचा प्रयत्न करा इलिमिनेशन मेथडचा वापर करा अ चुकीचं निष्कर्ष आहे तर आपले दोन पर्याय असे उडून जातील की ज्यांच्यामध्ये अ येणारच नाही ते उडवा आणि अ असणारे जर तीन पर्याय उडले असते ना तर माझं एकच उत्तर राहिलं असतं ते माझं उत्तर राहिलं असतं बघा आता हाच क्वेश्चन थोड्या वेगळ्या पद्धतीने इथं टाकला गेलाय परत सांगू डी परत सांगू डी परत सांगू म्हणजे काय ड परत सांगू का ड वालं विधान काही टी जी आहेत तर टी आणि जी चा जो वर्तुळ आहे तो एकमेकाला ओरलॅप आहे ना ओरलॅप आहे त्याच्यामुळे काही टी जी येणारच आहेत बघा हा भाग हा भाग स्वाती लक्षात घ्या मला सांगा अशी आकृती किती लोकांची आली, आशे आली हो होती अशी आकृती आली होती तर आय म्हणाबर चॅट मध्ये आकृती जर तुम्ही व्यवस्थित जर काढली ना तुम्हाला मला नाही वाटत तुम्हाला त्याच्यामधून कन्क्लुजन्स काढायला आता काही अडचण येणार आहे हो आता बघा ह्या विधानांमध्ये काय सोय होती आतापर्यंत सर्व ए एक्स आहेत एक्स नंतर इथं एक्स आला होता नंतर जी नंतर इथं जी आला म्हणजे याला काय म्हणतो आपण याला असं म्हणतो आपण की आपल्याला कनेक्टिंग कनेक्टिंग टर्म्स दिल्या होत्या कनेक्टिंग टर्म्स या ला जोडणाऱ्या कनेक्टिंग टर्म्स आपल्याला दिल्या होत्या बघा एक्सने हे दोघं जोडले गेले आणि जीने हे दोघं जोडले गेले आता हे पुढचं जे दिलंय बघा त्याच्यामध्ये कनेक्टिंग स्टेटमेंट तुम्हाला शोधायचे आहेत म्हणजे कस बघा सर्व ही पिन्स आहे तर तुम्हाला असं वाक्य शोधायचं आता जे पिन्सने सुरू होत आहे पिन्सने सुरू होणारं वाक्य शेवटी दिलंय सर्व पिन्स जीन्स आहेत आता तुम्हाला असं वाक्य शोधायचं जे ने सुरू होतंय इथं दिसतंय म्हणजे इथं फक्त बदल काय केलाय तुम्हाला स्टेटमेंट जंबल्ड सिच्युएशन मध्ये दिलेले आहेत ऑन व्हेरी सिमिलर टू द लास्ट क्वेश्चन फक्त यामध्ये सेंटेन्स देताना जंबळ दिले आहेत अश्विनी काहीच करू नका बेटा स्क्रीनवर काहीच करू नका तुम्ही तुमच्या नोटबुकवर करा हा कम ऑन ए इथं आणि निष्कर्ष डायरेक्ट दिले तुम्हाला कोणता निष्कर्ष सत्य होतोय पर्यायांकडे बघा हा ते रिन्स हिन्स पिन्स मध्ये म्हणजे याचा अर्थ काय ते काही शोधत बसू नका व्हेरी गुड कृणाली व्हेरी गुड पूजा सातपुते व्हेरी गुड अरे टाका उत्तर फटाफट चला 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 फटक वेरी गुड अश्विनी पाटील सर्व हिंस पिंस आहेत तो हिंस एक वर्तुळ काढतोय मी छोटासा वर्तुळ हिंसचा हा पूर्णपणे सामावला जाईल पिन्स मध्ये सो दिस इज पिन्स सर्कल आता शेवटचा मी स्टेटमेंट घेतलं सर्व पिन्स झिन्स आहेत व्हेरी गुड अर्चना शिल्पा सो so, हा झीन्सचा वर्तुळ येणार आहे आता त्याच्यानंतर वरचा वर्तुळ सर्व झीन्स सीन्स आहेत मागच्या सारखंच आहे म्हणजे आयोग फारसा काही बदल करत नाही प्रश्नांमध्ये लक्षात घ्या थोडेफार नावं वगैरे बदलवतो सर्व झीन्स सीन्स आहेत आणि काही सीन्स रिन्स आहेत नेता बनू नका फक्त सीन्स आणि रिन्समध्ये जोरलॅप करा नेता बनू नका हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा नेता बनायचं नाही बघा आता मग बघा काही जीन्स पिन्स आहेत आहेत ना काही जीन्स पिन्स आहेत कारण जीन्सचा एवढा मोठा वर्तुळ आहे जीन्सचा आणि त्याचा काही भाग कोणी पिन्सने कव्हर केला आहे म्हणजे पहिलंच सत्य आहे पुढे जायची गरज नाही बाकीचे सर्व सत्य असण्याची शक्यता आहे सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे लक्षात घ्या तर एक छोटा एक अजून पुन्हा बघा सॅट दोन हजार पंधराला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि मग आपण इंग्रजी प्रश्नांकडे शिफ्टू प्रत्येकाने वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा कम ऑन एव्हरी वन रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली अँड ड्रॉ द वेन डायग्राम्स ड्रॉ द वेन डायग्रॅम्स आता बघा पहिल्यांदा आकृती तर काढू आपण सर्व कागद पुस्तके आहेत सो कागदाचा वर्तुळ पूर्णपणे ओवरलॅप होऊन जाईल पुस्तकांमध्ये सो पुस्तकांचा वर्तुळ हा पुस्तके सर्व काही पुस्तके पेन आहेत तर देता बनायच नाही पुस्तके आणि पेन आपण ओव्हरलॅप करू आता सर्व पेन पेन्सिल आहेत म्हणजे पेनाचा वर्तुळ पूर्णपणे पेन्सिलमध्ये येऊन जाईल हा पेन्सिल आणि सर्व पेन्सिल खोडरबर आहेत तर पेन्सिलला पण ओवरलॅप करावा लागेल खोडरबर मध्ये हे खोडरबर अशी आकृती येईल आपली आता पहिलं काही खोडरबर कागद आहे खोडरबर आणि कागद यांचा वर्तुळ मला काही ओवरलॅप झालेला दिसत नाहीये म्हणून सत्य नाही काही कागद पेन्सिल आहे पेन्सिल आणि कागद ओव्हरलॅप नाही आहेत सर्व खोड रबर पेन आहेत आता सर्व खोड रबर पेन राहिलं असतं तर काय असतं खोडरबरचा वर्तुळ पूर्णपणे पेनामध्ये गेला असता पण तसं दिसत नाही गेला कॅन्सल काही पेन कागद आहेत पेन आणि कागद इथं पण ओव्हरलॅप होताना दिसत नाही आहे कॅन्सल तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार एक दोन तीन चार सर्वच अनुसरण करीत नाहीत तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार येणार राज्यसेवा दोन हजार पंधरा साली विचारला गेलेला प्रश्न आहे राज्यसेवेच्या दोन हजार तेरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जेवढ्या पण परीक्षा झाल्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये सिलॉलिझमचा एक प्रश्न म्हणजे अडीच मार्कासाठी विचारला गेलेला आहे आणि त्याची विचारण्याची डिफिकल्टी लेव्हल आपण आता जे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी डिफिकल्टी लेव्हलचा विचारला ले गे गेलाय इथपर्यंत सर्वजण सोबत असे असतील तर मध्ये यस म्हणा सो so दॅट आपण पुढचे पाच सहा क्वेश्चन्स अजून त्याच्यामध्ये घेणार आहेत काही क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला पण आज टाकणार आहे ओके गुड चला आता इंग्रजीवरचे इंग्रजी, इंग्रजी भाषेमध्ये गे क्वेश्चन्स आता आपण घेऊ चला गुड मी पुढचा प्रेझेंटेशन तुम्हाला देतोय चला आता याच्यासाठी पुन्हा पाच ऑप्शन्स तुम्हाला दिलेत कम ऑन एव्हरी वन कम ऑन एव्हरी वन व्यवस्थित आपल्याला सुटसुटीत त्या ठिकाणी प्रश्न दिसतोय स्टेटमेंट खाली कन्क्लुजन आणि बाजूला पाच ऑप्शन्स आपल्याला ऑनलाईनमध्ये पण अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन असेल स्टेटमेंट कन्क्ल्युजन आणि बाजूला पाच ऑप्शन्स पहिल्यांदा व्यवस्थित आकृती काढा तीन विधानं दिलेले आहेत नेता बनायचं नाही आणि त्याच्यावरून कोणते कोणते त्या ठिकाणी कन्क्ल्युजन्स होतात ऍटलीस्ट ॲट आणि सम हा एकच शब्द आहे ॲट सम ॲट म्हणजेच म्हणजे सम चला आपण जे विधानांचे प्रकार घेतले त्या विधानांच्या प्रकाराच्या पलीकडे एक पण विधान विचारलं जात नाही एक पण विधान विचारलं जात नाही व्हेरी गुड अजित अनुराधा कृणाली लक्ष्मी स्वाती सी काय काय आपलं उत्तर येत आहे राहुल पहिली स्टेप राहिलो आपली की आकृती काळा नो बुक इज पेज नावं पूर्ण द्या आकृती व्यवस्थितच काढण्याची प्रॅक्टिस ठेवा घाई गडबड करू नका नो बुक इज पेज सो बुक आणि पेज एकमेकाला ओव्हरलॅप राहणार नाही ऑल पेजेस आर मार्कर सो दिस इज अ मार्कर सर्कल अँड ऑल मार्कर्स आर आर्टिकल नेता बनायचं नाही दिस इज आर्टिकल अशी आकृती आली येते सर्वांची नव ऑल पेजेस आर आर्टिकल येस ट्रू कारण पेजेसचा वर्तुळ पूर्णपणे कव्हरलॅप झालाय आहे आर्टिकलमध्ये सम आर्टिकल्स आर मार्कर्स ॲटलिस्ट सम आर्टिकल्स आर मार्कर्स डेफिनेटली ट्रू कारण आर्टिकलचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काहीसा भाग मार्करने घेतला आहे सो इन दिस केस युअर आन्सर इज ऑप्शन फाईव्ह बोथ कन्क्ल्युजन फॉलोज बोथ कन्क्ल्युजन फॉलोज आता बघा इथून तुम्हाला तुम्हाला असं वाटेल की खूप क्लॅरिटी ऑफ थॉट यायला सुरुवात झालेली आहे खूप क्लॅरिटी ऑफ थॉट यायला सुरुवात झालेली आहे मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवा नेता बनायचं नाही निगेटिव्ह कनक्लुजन असेल तरच सेकंड पॉसिबिलिटीचा विचार करायचा लाईक दॅट कम ऑन सेकंड क्वेश्चन हियर इज द स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन अँड दीज आर द फाईव्ह ऑप्शन्स ऑन Good, good.

अशी आकृती आली का सर्वांची अशी आकृती आली असेल तर यस बॉक्स चॅटबॉक्समध्ये चला पहिली स्टेप पहिली स्टेप पूर्ण होते आपली बघा नेता बनायचं नाही आपण आता बघा ऑल फ्रुट्स आर बनानास इथं तर मला बनाना आणि फ्रूट याच्यामध्ये काहीच ओव्हरलॅपिंग दिसत नाहीये तर ऑल कुठं होतील सो हे सत्य होणार नाही नो ऍपल इज बनाना लिसन नाव

आता बघा निगेटिव्ह कन्क्लुजन स्टेटमेंट आलं होतं इथं मी तुम्हाला काय बोललो आहे जर सर्वे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील तर निगेटिव्ह कन्क्लुजन ट्रू होणार नाही बट इथं एक निगेटिव्ह स्टेटमेंट आलं होतं तर हे पॉसिबिलिटी आहे कारण हा ह्या ॲपलची बाउंड्री कुठपर्यंत आहे त्या गोवाच्या वर्तुळापर्यंत आहे तर ग्वा आणि बनाना यांच्यामध्ये ओव्हरलॅप होत नसेल तर ॲपल आणि ग्वामध्ये पण ओवरलॅप कधीच होणार नाही सो नो ॲपल इज बनाना इज अ definitely ट्रू conclusion. डेफिनेटली ट्रू कन्क्लुजन तुम्हाला लक्षात घ्या मध्ये ऑप्शन्स असेच असतात रॅन्डमली यांची सिक्वेन्स अशीच असेल असं नाही ती बदलत पण जाते म्हणून ऑप्शन्सकडे पण नाही तर बऱ्याच वेळेस आपण काय भ्रमार्थ असतो की पहिला ऑप्शन काय असेल वन फॉलोज असेल दुसरा ऑप्शन टू फॉलोज असेल तिसरा इदर वॉरवालाच असेल किती लोक सहमत आहेत सहमत असेल तर यस म्हणा अशा चुकीचे संकल्पना आपण करू नका आपण काहीतरी बाहेर घरून जे प्रॅक्टिस मध्ये सराव करत राहतो ते तेच आपल्या डोक्यात राहतात आणि तिथं चुका होतात म्हणजे उत्तर बरोबर येऊन देखील तुम्ही चुकीचा त्या ठिकाणी मार्क करून येतात ओके चला पुढच्या प्रश्नाला बघा आता इथं चार कन्क्लू स्टेटमेंट आहेत चार स्टेटमेंट आहेत चलो 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 एव्हरी वन कम ऑन Draw the diagram properly. ऑप्शन्स कसे दिलेत बघा आणि बघा आता आपण आकृती काढू पहिल्या आता सम पेन्स आर कीज ओके सम पेन्स सो सम पेन्स पी सर्कल इज ओव्हरलॅप विथ की ए सर्कल आता मी इथं इनिशियल्सचे नावं देतोय कारण सर्वे इनिशियल्स वेगवेगळे सम कीज आर लॉक्स सम कीज आर लॉक्स ऑर लॉक्स आर कार्ड्स सो दिस इज फॉर कार्ड्स अँड नो कार्ड इज पेपर सो so, इथ पेपरला म्हणा पेपर हा पेपर म्हणा हा पेन ए पी असं काहीतरी असतंच नक्की म्हणून ज्या ठिकाणी ऍब्रिवेशन करताना पहिलं लेटर सारखं असेल त्याचं पूर्ण त्या टर्मचं नाव लिहून टाका नाहीतर पुन्हा आकृती पुन्हा काढावी लागते हा आता नो लॉक इज पेपर ना लॉक इज हियर इट इज व्हेरी सिमिलर टू बनाना एंड ॲपल नाओ बघा हा लॉक ऑल लॉक्स आर कार्ड्स सो so हा लॉक कोणाचा अविभाज्य घटक आहे कार्डचा अविभाज्य घटक आहे तो कार्डच्या बाहेर कोणत्याही परिस्थितीत येणारच नाही आणि आपल्याला काय म्हटलंय नो कार्ड इज पेपर सो इट मीन्स दॅट नो लॉक इज पेपर इज डेफिनेटली ट्रू कन्क्ल्युजन सम कार्ड आर की सम कार्ड आर की बघा हा की चा आहे आणि हा कार्ड चा वर्तुळे ओव्हरलॅप होतोय दिस इज ऑल्सो ट्रू कन्क्ल्युजन सम कीज आर नॉट पेपर सम कीज आर नॉट पेपर येस आता हा पेपरचा जो वर्तुळ आहे ना तो इथं ओवर होऊ शकतो पण पेपरचा वर्तूळ ह्या कार्डला कार्ड की आणि लॉकचा जो भाग आहे ना हा इथं पेपर कधीच ओवर होऊ शकत नाही सो दिस दिस कीज विल नेव्हर बी पेपर सो दिस इज ऑल्सो ट्रू सो ऑल कन्क्ल्युजन्स ऑर ट्रू ऑल ट्रू ऑल कन्क्ल्युजन्स आर ट्रू हा लक्षात घ्या सम कीज आर नॉट पेपर तुम्हाला लक्षात येत आहे का हा जो भाग आहे हा कोणाकोणाला कॉमन आहे कार्ड लॉक आणि की हा पेपरची जी रिंग आहे ती मी कुठं पण ठेवू शकतो मी इथं ठेवू शकतो इथं ठेवू शकतो इथं ठेवू शकतो इथं ठेवू शकतो, शकतो। पण याला ओवरलॅप करू शकत नाही तर म्हणून काही कीज ह्या राहणारच नाही म्हणून हे पण ट्रू आहे म्हणून ऑल फॉलोज ऑल फॉलोज हे तुम्हाला हळूहळू हळूहळू तिथं वर्कआउट व्हायला लागेल हा प्रश्न समजला असेल तर से गॉड इट इन चॅट बॉक्स कम ऑन एव्हरी आणि ती अंडरस्टँडिंग ॲटोमॅटिक डेव्हलप होते इट्स अ प्रोसेस त्याच्यासाठी जर तुम्हाला थोडासा समजायला त्रास होत असेल तर डोंट टेक टू मच टेन्शन नाराज होऊ नका अपसेट होऊ नका ही प्रोसेस आहे अजून आपण याच्यामधले सात आठ दहाच प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत तुम्ही ज्यावेळेस तीस चाळीस पन्नास क्वेश्चन ज्यावेळेस सॉल्व कराल त्यावेळेस ॲटोमॅटिक ती प्रोसेस डेव्हलप होते नाव लेटस्ट टेक दिस नेक्स्ट क्वेश्चन अगेन वी हॅव दिस फाईव्ह ऑप्शन्स ऑप्शन्स वेगवेगळे आहेत स्टेटमेंट दिलाय कन्क्लुजन दिलाय व्हेरी गुड बघा आता कनक्लुजन्स बदलले पॉसिबिलिटी असा शब्द आलाय पॉसिबिलिटी असा शब्द आलाय हँडल इट व्हेरी केअरफुली हँडल इट व्हेरी केअरफुली ओके आता बघा आकृती काढू आपण बघा ऑल चेअर्स आर टेबल्स सो चेअर्स वरचा सर्कल पूर्णपणे ओव्हरलॅब होऊन जाईल टेबलच्या सर्कलमध्ये दिस इज टेबल न ऑल टेबल्स आर बॉटल्स सो टेबल्स सर्कल विल बी अगेन टोटली ओव्हरलॅब इन बॉटल सम बॉटल्स आर जार्स नेता बनू नका अँड सम जार्स आर नो जार इज बकेट डायग्राम नाउ टेबल्स बीइंग जार इज अ पॉसिबिलिटी यस जार एंड टेबल हा ओवरलैप इज पॉसिबिलिटी गिवन यस डेफिनेटली ट्रू है कन्क्लूजन सम बॉटल्स आर चेयर्स सम बॉटल्स आर चेयर्स यस बिकॉज बॉटल एवडा वर्तुड़ है काग चेयर ने ऑक्युपायला है एंड सम बॉटल्स आर नॉट बकेट समॉटल्स आर नॉट बकेट आता बघा दिस इज ऑल्सो अ ट्रू स्टेटमेंट वाय नाव दिस पार्ट विच इज कॉमन टू बॉटल अँड जार सिन्स नो बकेट इज जार तर हा बकेटचा वर्तुळ ह्या बॉटलला कुठं पण ओव्हरलॅप होऊ शकतो एवढा पार्ट सोडून एवढा पार्ट सोडून so this is very similar to the last one so this is also a true statement so here your answer is all conclusions follows all conclusion follows all conclusion follows those who got option 3 say i in a chat box yes आणि हे येईल बघा प्रत्येक प्रश्न आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातोय लक्षात घ्या काहीतरी आपल्याला शिकवण प्रत्येक प्रश्न देतोय त्याच्यामुळे तुम्हाला हे नक्की जमणार आहे दिस इज अ बेस्ट अप्रोच टू सॉल्व्ह द क्वेश्चन्स यस कम ऑन नाव आपल्याला पुष्कळ क्वेश्चन्स आपण घेतोय त्याच्यामुळे डोंट वरी वी विल टेक अँपल ऑफ क्वेश्चन कम ऑन ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन अगेन कम ऑन एक रूल मी तुम्हाला इथं लिहून देतो वेन टू कनक्ल्युजन्स आर हॅव्हिंग सेम टर्म्स येईल ना स्वाती येईल तसं पण तुमचे कनक्ल्युजन्स पण येतील वेन टू कन्क्लुजन्स आर हॅव्हिंग सेम टर्म्स One conclusion is positive and other is negative, then either or conclusion is true, either or conclusion is true. सो ही स्टेटमेंट लिहून घ्या हे लिहून घ्या पहिल्यांदा हा आणि मग उत्तर द्या आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे बघा हो थांबा आता था इथं हा काही नाही आता हे वाचलं आणि मी तुम्हाला एक एक उदाहरण देतो था दे आता थांबा लक्ष द्या आता सर्वजण सपोज मी असं इथं म्हटलं आता एक स्टेटमेंट करतोय म्हटलं इथं म्हणतो किरण इज वन uh, ऑफ मी असं म्हणतोय बघा ऑल स्टुडंट्स or some students of this batch are brilliant don't take it personally this is the example i am taking some students of this batch are brilliant some students of this batch are brilliant and kiran is one of the students of this batch kiran is one of the students of this batch now what conclusion you can draw about kiran मी तुम्हाला बोलण्यासाठी परमिशन दिली आहे यू कॅन स्पीक मी असं म्हटलंय सम स्टुडंट ऑफ दिस बॅच आर ब्रिलियंट किरण इज वन ऑफ द स्टुडंट ऑफ दिस बॅच तुम्ही किरणच्या बाबतीत काय स्टेटमेंट काढाल सांगा किरण इज आयदर ब्रिलियंट ऑर नॉट येस किरण इज अ ब्रिलियंट स्टुडंट फर्स्ट कन्क्ल्युजन ऑर किरण इज नॉट अ ब्रिलियंट स्टुडंट किरण एक तो ब्रिलियंट होगा नाही तो ब्रिलियंट नहीं होगा बिकॉज इट्स अ पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह स्टेटमेंट काहीच स्टुडंट आहे समजा मी जर असं म्हटलं असतं ऑल स्टुडंट ऑफ दिस बॅच आर ब्रिलियंट अँड किरण इज वन ऑफ द स्टुडंट ऑफ दिस बॅच मग त्यावेळेस कन्क्ल्युजन काय निघालं असतं सुमित त्यावेळेस कन्क्ल्युजन निघालं असतं किरण किरण इज ब्रिलियंट स्टुडंट Yes, have definitely Sangusha closed. So Kiran is a brilliant student because all the students of this batch are brilliant. But since the positive statement is a particular positive statement, some students of this batch are brilliant, and Kiran is one of the students of this batch. So we can conclude two things about Kiran. Either Kiran is a brilliant or Kiran is not brilliant. आणि बघा दोन टर्म्स वापरतोय मी किरण ब्रिलियंट किरण ब्रिलियंट एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे दुसरं निगेटिव्ह स्टेटमेंट आहे सो ऑलवेज रिमेंबर ज्यावेळेस अशी सिच्युएशन येईल ज्यावेळेस टर्म सारख्या असतील एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस नेहमी इधर ऑर वाली सिच्युएशन होते आणि ते इथं जसच तसं लागू पडतंय बघा इथं काय म्हणतोय सम हॉर्सेस आर गुड अँड नो हॉर्स इज गुड आता कन्क्ल्युजन आता याला कसं डायग्राम काढता येईल बघा

नो no हॉर्स no इज गोट नो हॉर्स इज गोट इथं ट्रू होतं हे पण हे निगेटिव्ह कन्क्ल्युजन आहे म्हणून सेकंड पॉसिबिलिटी मी काय काढेल और मी अशी डायग्रॅम काढू शकतो ना बघा गोट टोटली इन्स्क्राइब्ड इन लायन देन टायगर अँड लायन देर इज नो कनेक्शन अँड आय कॅन हॅव द डायग्रॅम लाईक दिस आय कॅन हॅव अ हॉर्स लाइक दिस यस स्टेटमेंट दिलेलं नाही तर इथं मला नेता बनावा लागेल कारण इथं बघा कन्क्ल्युजनमध्ये निगेटिव्ह कन्क्लुजन आठवा मी काय बोललो होतो तुम्हाला कन्क्लुजन्स मध्ये स्क्रीन इज नॉट विजिबल स्क्रीन दिसते तुम्हाला ओके बघा कन्क्लुजन्स निगेटिव्ह असतील तर दुसरी पॉसिबिलिटीचा विचार करावा लागेल इथं काय ट्रू होत आहे नो गोट और नो हॉर्स इज गोट आणि इथं काय दिसतंय आपल्याला सम हॉर्स गोट सो इधर फर्स्ट पॉसिबिलिटी इज ट्रू ऑर सेकंड इज ट्रू म्हणून तुमचं कन्क्लुजन काय इदर ऑर इधर कन्क्लुजन वन किंवा किरण हुशार असेल किंवा मठ असेल किंवा हुशार नसेल हुशार असेल किंवा हुशार नसेल वन इज पॉझिटिव्ह वन इज निगेटिव्ह बघा इथं पण हॉर्स एक गोट आहे इथं पण हॉर्स एक गोट आहे हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे हा मुद्दा सर्वांना समजला असेल तर चॅटबॉक्समध्ये येस म्हणा कव्हॉर एव्हरी आधा याच्यासाठी मी जे तुम्हाला लिहून दिलं होतं ते लिहून देतो पुन्हा दे तो, तो महत्वाचा मुद्दा बघा इन टू कन्क्लुजन्स बोथ टर्म्स आर सेम One conclusion. Let me correct the spelling of conclusion, or you can say, first conclusion is positive and second conclusion is negative then answer is either one or two follows दीज आर अनसेड रूल माय डिअर फ्रेंड्स म्हणजे ह्या असे रूल्स तुम्हाला कुठं काही पुस्तकात भेटणार नाही हे आपण आपल्या प्रॅक्टिसने तयार केलेले आहेत आता ही सिक्वेन्स येताना पहिलंच पॉझिटिव्ह राहिला आणि दुसरं निगेटिव्ह राहिलं असं पण नाही राहत कधी पहिलं निगेटिव्ह राहिलं आणि दुसरं पॉझिटिव्ह राहील दोघांपैकी एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे तेवढं समजण्यासाठी तुम्ही मॅच्युअर्ड आहात ओके चला लिहून घ्या हे फटक्यात आपण पुढचा प्रश्न घेऊ Yes, sir. Okay, so this is the next uh, question. Handle it very, very carefully. Five options are also given. Now I am erasing this, I am cleaning this screen. Come on. आता बघा तुम्हाला लगेच आयडिया येते बघा इथं यस अश्विनी व्हेरी गुड अश्विनी बट थिंक अबाउट इट अगेन वन मोर टाइम थिंक अबाउट इट नन ऑफ द अबो पण काय अन्सर असतं हे लक्षात ठेवा अ फक्त चारच कडे लक्ष देऊ नका नन ऑफ द अबो वगैरे पण असं काहीतरी असतं उत्तर आता आत्ताच घेतलेला रूल आहे स्टोन्स पर्ल्स स्टोन पल्स सम पॉझिटिव आहे हा हा निगेटिव आहे म्हणजे काय याच्यामध्ये इधर ऑर यायला पाहिजे वन ऑर थ्री असं यायला पाहिजे इथं मला कुठंच दिसत नाही आहे त्या बेसिसवर मी नन ऑफ दिस उत्तर लिहिलं असतं ॲन्सर मस्ट बी नन ऑफ दिस आणि इथं तर पॉसिबिलिटीज सांगतो आहे सो दिस शुड बी फॉलो दिस शुड बी फॉलो डायग्राम कशी येणार आहे बघा सम फॉल्स आर जेम्स जेम्स ओके सो लाईक दिस ऑल जेम्स आर डायमंड्स सो डायमंड्स नो डायमंड इज स्टोन

स्टोन हा कधीच डायमंडला ओवरलॅप होणार नाही पण हा सी ओव्हरलॅप होईल दॅट इज अ पॉसिबिलिटी म्हणजे आपलं उत्तर कसं पाहिजे होतं टू सेकंड स्टेटमेंट इज डेफिनेटली ट्रू अँड देर इज अ ऑर बिटवीन से फर्स्ट अँड थर्ड फर्स्ट अँड थर्ड असं दिलेलं नाहीये म्हणून उत्तर आहे तुमचं नन ऑफ अबो नन ऑफ द अबो हा प्रश्न समजला असेल तर से यस सर इन अ चॅट बॉक्स कम ऑन लक्षात घ्या आता थोडीशी आपण डिफिकल्टी लेवल वाढवतोय हा हे एक्झाम क्वेश्चन आहेत मित्रांनो एक्झाम क्वेश्चन आहेत लक्षात घ्या अजून मी पुन्हा तेच सांगतो आपण आपण आठ दहा पंधरा प्रॉब्लेम आता आतापर्यंत घेतले आहेत पण अजून जेव्हा तुम्ही पन्नास साठ प्रॉब्लेम जेव्हा तुमचे होऊन जातील त्यावेळेस नक्की तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट येणार लेटस्ट टेक दिस लास्ट एक्झाम्पल कम ऑन अँड आय हॅव गिव्हन दिस फाईव्ह Options, come on. सचिन स्क्रीन वर काहीच करू नको okay let us draw the diagram for this some apartments are flats so some apartments are flats some flats are buildings all buildings are bungalows and all bungalows are garden are the building and bungalows Distinction teva garden आता ऑल अपार्टमेंट्स बिंग बिल्डिंग इज अ पॉसिबिलिटी यस आता हा बिल्डिंगचा वर्तुळ बघा ऑल बिल्डिंगचा जो वर्तुळ आहे तो आपण मोठा काढून त्याच्यामध्ये अपार्टमेंटला ओवरलॅप करू शकलो असतो यस दिस इज अ पॉसिबिलिटी जेव्हा येते तेव्हा ते मोस्ट ऑफ द टाइम 99% नाईन पर्सेंटमध्ये ते डेफिनेटली ट्रू असतं ऑल बंगलोज आर नॉट बिल्डिंग निगेटिव्ह कन्फ्युजन आलाय सर्वे पॉजिटिव है, है सर्वे स्टेटमेंट्स ऑल स्टेटमेंट्स आर पॉजिटिव निगेटिव कन्क्लूजन आल है तो ये ट्रू होना नहीं नो फ्लैट इज गार्डन हू सेज नो इज गार्डन सम फ्लैट्स आर गार्डन सत्य हो सो हियर ओनली कंक्लूजन वन इज ट्रू एंड दैट इज युअर ऑप्शन नंबर टू ओन्न इज ट्रू ओनली वन इज ट्रू सेकंड ट्रू से हो सर्वे स्टेटमेंट पॉजिटिव है सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहेत सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील तेव्हा निगेटिव्ह कन्क्ल्युजन फॉलो होत नाहीत सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील तर ओके ज्यांचं ज्यांचं उत्तर दोन आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आय टाका कम ऑन एव्हरी वन सो से आय इन अ बॉक्स येस लेट मी सी इज देर एनी क्वेश्चन लेफ्ट येस दिस इज द लास्ट क्वेश्चन सो अशा पद्धतीने आपण कमीत कमी पंधरा सोळा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केले काही क्वेश्चन आता आपण मराठी मधले आपण त्या ठिकाणी घेऊ आणि मग आपण थांबू ओके okay. चला टू थाउजंड सिक्सटीन मधला हा क्वेश्चन आहे टू थाउजंड सिक्सटीन सी सॅट मधला क्वेश्चन आहे एव्हरी वन कम ऑन एव्हरी वन आय विल गिव्ह मोर ॲटलिस्ट आपण हे पाच पाच मार्कांचे क्वेश्चनचे से सेट आपण पहिल्यांदा का कम्प्लीट करतोय की तुमची याची थरो प्रॅक्टिस तुमची करून घेणार आहे मी यू डोंट बॉदर अबाउट दॅट कोणाचा ऑडिओ सुरू आहे टाका याच उत्तर पटापट पड़, चॅटबॉक्समध्ये टाका सी सॅट दोन हजार सोळा ला विचारला गेलेला प्रश्न आहे सर्व शिक्षक डॉक्टर आहेत चला सर्व शिक्षक डॉक्टर आहेत शिक्षकांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये डॉक्टर्समध्ये सो हा डॉक्टर्सचा वर्तुळ नंतर सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत तर हा डॉक्टरचा वर्तुळ पुन्हा इंजिनिअरिंग इंजिनियर्सच्या वर्तुळात चालला जाईल आणि सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत असे वर्तुळ येतील सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत ओके मग बघा काय म्हणतोय काही विद्यार्थी शिक्षक आहेत आहेत ना विद्यार्थ्यांचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काहीसा भाग शिक्षकाने व्यापलेला आहे तर पहिला निष्कर्ष सत्य आहे तर फक्त दोन सत्य हे चालणार नाही किंवा निष्कर्ष एक किंवा दोन सत्य किंवा तर चालणारच नाही पूर्ण सत्य आहे ना पहिला तर किंवा चालत नाही दोन ऑप्शन उडाले सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत सर्व डॉक्टर्स बघा आहेत ना सर्व डॉक्टरांचा वर्तुळ हा पूर्णपणे कशात सामावला आहे विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे पहिला निष्कर्ष सत्य हे कॅन्सल तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे म्हणजे चौथा निष्कर्ष वगळता सर्व सत्य आहे ॲप्रोच समजला का राज्यसेवेचे विद्यार्थी बँकिंगचे पण विद्यार्थ्यांना हॅप अप्रोच कामात पडतो अप्रोच समजला का बघा पुढचा बघा काही इंजिनियर शिक्षक आहेत इंजिनिअरिंगचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला काहीसा भाग शिक्षकाने व्यापलेला आहे सत्य आहे सर्व डॉक्टर शिक्षक राहिलं असतं तर काय असायला पाहिजे होत सर्व डॉक्टर शिक्षक राहिले असत तर डॉक्टरांचा वर्तुळ हा पूर्णपणे शिक्षकांमध्ये व्यापलेला राहिला असता पण इथं काही तसं काही दिसत नाहीये म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे चला दोन हजार सतराचा प्रश्न आहे पंधराचा सॉल्व्ह केला आपण सोळाचा सॉल्व्ह केला सतराचा सॉल्व्ह केला एकोणावीस चा पण सॉल्व्ह केला कमॉन अठराचा पण देतो मी तुम्हाला ओके okay, बघा जवळपास सिमिलर आहे बघा सर्व बी जे आहेत सो बीचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये जे मध्ये काही सी जे आहेत म्हणजे सी आणि जे चा वर्तुळ ओरल्या बिल सर्व पी जे आहेत पी चा वर्तुळ इथं टाका नेता बनूच नका मग काय म्हणतोय बघा काही सी पी आहेत काही सी बी आहेत इथं तर दिसत नाहीये तर हा गेला एकही पी जे नाही एकही पी जे नाही पण नकारात्मक आहे तर होऊ शकतं ना हा पी याला ओव्हरलॅप होईल म्हणून हे पण सत्य नाही आणि सर्वे निष्कर्ष तुमचे पॉझिटिव्ह आहे तर नकारात्मक निष्कर्ष सत्यच होत नाही काही बी सी आहेत नाही हा तर याचीच भाषा बोलतोय तुमचं उत्तर एकही नाही असं येणार आहे दोन हजार पंधराचा सॉल्व्ह केला पण दोन हजार सोळा सतरा एकोणावीसचा चा सॉल्व केला दोन हजार अठराचा पण करून घ्या आणि या ठिकाणी आपण थांबू चला कमा दोन हजार अठराचा पण क्वेश्चन सॉल्व्ह करा भाषेची भिंत उभी करू नका ओके काही झाडे फांद्या आहेत सो झाडांचं वर्तुळ आणि फांद्यांचं वर्तुळ एकमेकाला ओवरलॅप होणार आहे आणि सर्व फांद्या टोप्या आहेत अशा आकृती तुमची सर्व फांद्या टोप्या आहेत अशा आकृती तर मग आता बघा काही झाडे टोप्या आहेत आहेत ना कारण झाडे आणि टोप्या ओवरलॅप झालेत काही टोप्या झाडे आहेत हे पण सत्य आहे सर्व टोप्या फांद्या आहेत नाही हे सत्य नाही सर्व फांद्या टोप्यात हे तर तुम्हाला अजित बगरे विधान जसच तसं निष्कर्षात आलं असेल तर ते पूर्ण सत्य असायलाच पाहिजे हे विधान जसच तसं निष्कर्षामध्ये आलं म्हणजे सत्य असायलाच पाहिजे म्हणजे तुमचं उत्तर ए बी आणि डी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारे हा टॉपिक आहे म्हणजे तुम्ही जर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या परीक्षेसाठी आपल्याला या टॉपिकचं इम्पॉर्टन्स तेवढंच आहे लक्षात घ्या याच्यावरचं भरपूर सराव आणि अजून उद्याच्या सत्रामध्ये आपण याच्यामधल्या अजून काही क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न करू करतो ना एज अ पी डी एफ पण मी सेंड करतो पण जनरली ते पी डी इंग्रजीमधून असेल मराठीमधूनचं पण पी डी एफ मी सेंड करण्याचा प्रयत्न करतो राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना आणि इंग्लिशचं पी डी एफ बँकिंगच्या विद्यार्थ्यांना करतो ठीक आहे दुसरी महत्वाची सूचना अशी बघा सर्वांसाठीच एसबीआय क्लेरिकलची परीक्षा जूनच्या पहिल्या वीकमध्ये डेफिनेटली होणार नाही हे तर आता निश्चित झालं ती जर झाली तर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मध्ये होण्याची दाट शक्यता आहे तिसऱ्या वीकची दाट शक्यता आहे झाली तर दुसऱ्या वीक मध्ये थोडं थोडं वाटतंय की होईल पण आपल्याला थोडासा वेळ जास्तदा त्या ठिकाणी नक्की भेटतोय आणि म्हणून तुम्हाला जर लक्षात येत असेल तर मी इथं टॉपिक्स कव्हर करताना जे पाच पाच मार्काचे जे, जे टॉपिक्स आहेत तुमचे ते आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय जेणेकरून त्याचा तुम्ही आत्तापासून सराव करावा आत्तापासून सराव करावा म्हणजे मध्ये सिलॉलिझम झाल्यानंतर नंतर, नंतर आपण टॉपिक घेणार आहे पझल्स रिजनिंग मध्ये दोन पझल्स आपल्याला नक्की विचारले जातात त्याच्यातलं एक पझल हे सिटिंग अरेंजमेंटचं असतं आणि आजकालचा ट्रेंड असा एक फ्लोअर पझल नक्की विचारलं फ्लोअर फ्लोअरवरचं पझल तर त्या फ्लोअरवरच्या पझलवर पण आपण काम करणार आहे तर दोन पझल्स आपल्याला डेफिनेटली विचारले जातात दोन पझल एका पझलवर तुम्हाला पाच क्वेश्चन असतात म्हणजे दहा प्रश्न तुमचे पझलवर असतात पाच क्वेश्चन वर म्हणजे पंधरा आणि इन वरचे पाच क्वेश्चन असतात तर असे वीस पंचवीस क्वेश्चन्स पाच पाचच्या सेटच्या स्वरूपात तुम्हाला बँकिंग मध्ये एसबीआय मध्ये विचारले जातील आणि मग नंतर काही एक एक मार्काचे प्रश्न असतात जसं ब्लड रिलेशन झालं डिरेक्शन टेस्ट झालं कोडिंग डिकोडिंग झालं याच्यावर तुमचे एक एक मार्काचे क्वेश्चन्स असतात ते पण आपलं हळूहळू कम्प्लीट करतोच आहे ठीक आहे तर प्रॅक्टिस इज अ मॅजिक वर्ड प्रॅक्टिस करत राहा जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला परफेक्शन मिळेल आय होप तुम्हाला आजचं सत्र आवडलं असेल आणि याच्यातला सर्व भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो आणि माझं बोलणं थांबवतो थँक्यू व्हेरी मच बाय बाय हॅव अ नाईस डे